नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. जसे की उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती, बौद्धिक क्षमता, वजन कसं वाढवावं, गरोदरपणात आईची आणि बाळाची काळजी कशी घ्यावी, लहान मुलांसाठी पौष्टिक चविष्ट पदार्थांच्या रेसिपीजचे व्हिडिओज आपण या चॅनलवरती पाहिलेले आहेत. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज या चॅनलवरती पाहत राहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत, नवनवीन पालकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्तनपानाची सुरुवात बाळ जन्माला येण्यापूर्वीपासूनच होते. आता तुम्हाला वाटेल बाळ जन्माला आल्यानंतर स्तनपान करतो, मग सुरुवात आधीपासून कशी? कारण जोपर्यंत बाळ तोपर्यंत आपल्याला येणाऱ्यांची कल्पनाच नसते आणि प्रत्यक्ष जेव्हा स्तनपानाची वेळ येते तेव्हा सुरू होते प्रश्नांची मोठी यादी आणि त्यातून उडणारा गोंधळ. बाळाला कसं पकडू, बाळ किती वेळ झोपणार, बाळाला किती वेळ स्तनपान द्यायचं, बाळाचं पोट भरलं आहे हे कसं कळेल, सुरुवातीला दिवसात काय काळजी घ्यायची, किती वेळा बाळाला पाजायचं, बाळाला कसं पकडायचं, बाळाचा ढेकर कसा काढायचा, असे एक ना अनेक भरपूर प्रश्न नवख्या आईला पडलेले असतात आणि हवी तशी ठाम उत्तरं आईला त्यावेळी मिळू शकतीलच असं नाही. त्यामुळे याची सुरुवात अगोदरपासूनच करणं गरजेचं असतं. असंख्य प्रश्न पण उत्तरं फार कमी आणि संदिग्ध, कारण गर्भवती असताना स्तनपानाबद्दल खूपच कमी वेळा बोललं आणि जाणून घेतलं जातं. परंतु याकडे खरंच दुर्लक्ष करून चालणार नाही. खरं तर गर्भावस्थेमध्येच याविषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे का, स्त्रीच्या शरीरातील स्तन हा एकटाच अवयव आहे ज्याची पूर्ण वाढ ही प्रसूती अवस्थेत होते. जन्माला येणाऱ्या बाळासाठी योग्य प्रमाणात दूध बनवण्यासाठी गर्भावस्थेत योग्य ते बदलांमध्ये घडत असतात. गरोदरपणामध्ये 20व्या आठवड्यानंतर दूध बनायलाही सुरुवात झालेली असते. गर्भवती असताना काय केलं पाहिजे? तुम्हाला स्तनपानासाठी मदत करणारी एक टीम तयार करा. ती व्यक्ती अनुभवी, जाणकार, सतत तुमच्यासाठी उपलब्ध असणारी, बाळाला व्यवस्थित हाताळता येणारी आणि अडचण असल्यास योग्य तो मार्ग काढणारी असावी. सगळ्याच नवप्रसूत मातांना स्तनपान करताना मदतीची गरज असते. जे लोक तुम्हाला मदत करू शकतील त्यांचा विचार करा आणि त्यांचा सल्ला घ्यायला सुरुवात करा. बाळांतिणीची, बाळाची काळजी, मसाज, आंघोळ ही व्यक्ती करू शकेल याची काळजी घ्या. तुमची मैत्रीण जिने यापूर्वी स्तनपान केलेल्यातील व्यक्ती किंवा नातेवाईक ज्यांनी आपल्या बाळाला जन्मापासून पूर्णतः आईचं दूध दिलं आहे, तुमचे स्त्रीरोग तज्ज्ञ जे तुम्हाला याविषयी अधिक माहिती सांगू शकतील, तुमचे बाळाचे डॉक्टर जे तुम्हाला बाळाच्या वाढीविषयी, बाळाच्या गरजांविषयी योग्य ती माहिती देतील, तुमचे स्तनपान तज्ज्ञ जे तुम्हाला तुमचे स्तनपान सुखकर होण्यासाठी मदत करतील, स्तनपान याविषयी मार्गदर्शन करणारे ग्रुप किंवा गर्भिणी माता ग्रुप जे की योग्य आणि समाधानकारक माहिती देतील, प्रसूतीच्या वेळी, प्रसूतीपश्चात जी व्यक्ती तुम्हाला मदत करणारा आहार, आराम याकडे लक्ष देणार आहे तिची निवड या गोष्टीसाठी करा. प्रसूतीपूर्वी स्तनपानाबद्दल माहिती जमा करा. स्तनपानाबद्दलची पुस्तकं आपण लेख वाचू शकतो, स्तनपानबद्दलचे मार्गदर्शक व्हिडिओही पाहू शकतो. तुमच्या मनामध्ये असणाऱ्या शंकांविषयी बोला किंवा सतत त्याविषयी माहिती जमा करा. कदाचित तुम्हाला वाटत असणाऱ्या गोष्टी ह्या चुकीच्या आणि काही प्रमाणात अतिही वाटत असतील. सुजान संगोपन या चॅनलवर देखील तुमच्या मनात असणाऱ्या स्तनपानाबद्दलच्या शंकांचे सविस्तर व्हिडिओज आपण पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आई बटनमध्ये बाळांतिणीची काळजी कशी घ्यावी यावर लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे सगळे व्हिडिओ सविस्तर पाहू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही गोष्टीचे दडपण घेऊ नका. स्तनपान देणं ही योग्य गोष्ट नवख्याने शिकावी लागते, त्यामुळे याबद्दल माहिती गोळा करण्यासाठी आधीपासूनच तयारी करा. हळूहळू सरावाने आणि अनुभवाने ही गोष्ट सहज शिकता आणि समजता येते, त्यामुळे या गोष्टीबद्दलचा आधीपासूनच थोडासा अभ्यास करून ठेवा. आवश्यकता असेल तर आपल्या घरातील मोठ्या माणसांची आणि डॉक्टरांची मदत यासाठी आपण घेऊ शकता. प्रसूतीपश्चात जोपर्यंत बाळाचं पहिलं स्तनपान होत नाही तोपर्यंत बाळाला छातीशी लावून कुशीमध्ये घ्या. यामुळे बाळ बाहेरच्या वातावरणाशी लवकर ॲडजस्ट होतं. शिवाय बाळाची श्वासगती, हृदयाचे ठोके, बाळाचे तापमान मदत होते व बाळ जास्त वेळ स्तनपान करते आणि व्यवस्थित आरामदायक पद्धतीने या वातावरणाशी जुळवून घेऊ शकते.
प्रसूती पश्चात बाळाला तुमच्याच रूममध्ये ठेवा. बाळाला दिवसभर कमीत कमी 8 ते 12 वेळा स्वतःचे दूध पाजा किंवा बाळ जेव्हा जेव्हा मागेल तेव्हा तेव्हा बाळाला दूध द्या. यामुळे बाळाला चिकाचे दूध मिळून प्रतिकारशक्ती वाढायला आणि पचनशक्ती वाढायला, पोटातील घाण साफ व्हायलाही मदत होते. तुम्हाला भेटायला येणाऱ्या नातेवाईकांची गर्दी करू नका, जेणेकरून तुम्हाला व तुमच्या बाळाला शांततेत एकत्र वेळ घालवता येईल. प्रसूती पश्चात माता प्रसूती वेदनांनी अगोदरच थकलेली असते. तिला जर आराम मिळाला तर ती चांगल्या प्रकारे बाळाची काळजी घेऊ शकते. बाळ जेव्हा चिडचिड करेल तेव्हा दुसरी कुठलीही तोंडात घालण्याची वस्तू देऊ नका. त्याऐवजी बाळाला तुमच्या छातीवर पाजण्याचा प्रयत्न करा. यामुळे बाळाची निसर्गतः दूध ओढण्याची क्षमतेत वाढ होते आणि कुठलीही अडचण येत नाही. शिवाय तुमच्या शरीरातील दूध बनवण्याची प्रक्रिया व बाहेर काढणाऱ्या हार्मोन्सचा लेवल वाढून लवकरात लवकर जास्त प्रमाणात दूध यायला सुरुवात होईल आणि तुमचा रक्तस्रावही कमी होईल. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय बाळाला बाटलीने दूध पाजू नका किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वरचे दूध बाळाला देऊ नका. खूप वेळा या सर्व गोष्टींमुळे बाळ गोंधळून जाते व व्यवस्थित स्तनपान घेऊ शकत नाही. तुम्हाला स्तनापासून प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी वापरू नका, म्हणजे की बाटली, फॉर्म्युला मिल्क अशा गोष्टी. लक्षात घ्या, कोणत्याही गोष्टीची पूर्वतयारी असणं नेहमीच फायदेशीर असतं. म्हणून तयार व्हा आपल्या पहिल्या स्तनपणाचा आनंद घ्यायला. स्तनपान ही बाळासाठी आणि आईसाठी एक नैसर्गिक गोष्ट आहे. त्यामुळे या गोष्टीचं दडपण भीती न घेता योग्य ती माहिती घेऊन पुढे येणाऱ्या अडचणी टाळण्याचा प्रयत्न करा. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. असेच बाळाच्या वाढीतील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बेल बटन दाबायलाही विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन उपयुक्त माहितीसह. धन्यवाद.